नमस्कार, मी सौ अपर्णा आळतेकर देखणे, मी डोंबिवलीला राहते. माझे बाबा श्री मोहन आळतेकर यांच्या हे सारे असूनही या पुस्तकातील एक कथा मी आज आपल्यापुढे सादर करते. या पुस्तकाचं प्रकाशन अभिनंदन प्रकाशक कोल्हापूर यांनी केलंय. माझ्या वडिलांचं सगळंच साहित्य खरं तर मला आवडतं, पण त्यांची व्यक्तिचित्रणं मला माझ्या मनाला जरा जास्त भावतात, कारण ते खूप बारीक निरीक्षण करून ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी करते. आणि आज ज्या कथेचं मी वाचन करणार आहे, त्या कथेची नायिका बायजा हिला मी लहानपणापासून बघितलंय, त्यामुळे ती अजूनही मला जास्त मनाला भावली आहे. ऐकूया तर, कथेचं नाव आहे बायजा. दुपारची निवांत शांत वेळ होती. बाहेर रखरखीत ऊन चाळलेलं, रस्त्यावर चिटपाखरू नाही, भटकी कुत्री पाय ताणून देऊन सावलीत गाढ झोपली होती. मी पण पंखा सुरू करून वामकुक्षीसाठी क्षणभर आडवा झालो होतो. बायकोची स्वयंपाकघरात आवरावर आणि खुडबुड चालू होती. अशा वेळी दारात बायजा आली. तिच्या कर्कश्या आवाजात तिने साथ घातली, वहिनी साहेब. वृत्तपत्र वाचता वाचता पेपराची घडी डोळ्यावर टेकून मी झोपलो होतो. नुकतीच डोळ्यांवर हलकी झोप तरंगत होती. बायजाच्या तहाकेने मी खडबडून जागा झालो. कपाळावर नाराजी उमटली. मध्य दुपारी काय कटकट, म्हणून नाराजीने मी दार किलकिले केले. कोण आहे, काय पाहिजे, माझा रुक्ष प्रश्न. साहेब, मी बायजा. वहिनीसाहेब नाहीत का? बोलण्यात मार्दव नाही, एक प्रकारचा अहंकारी सूर, आवाज खर्जातला. आवाज ऐकून स्वयंपाकघरातून बायको दारात आली. काय बायजा, काय काम काढलंस? उमऱ्याजवळच्या पायरीवर बूट टेकत बायजा माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत म्हणाली, वैस पाणी द्या की, घसलही कोरडा पडलाय. थांब बायजा, आलेच. बायकोने थंड पाण्याचा तांब्या आणून दिला. अधाशीपणे प्यावे तसे सगळे पाणी बायजाने घट्टा घट्टा पिऊन रिकामा तांब्या खाली टेकवला आणि पदराने तोंड पुसले. बायजा एकटीच आमच्या कॉलनीच्या पलीकडील शेतातील एका पोल्ट्रीच्या रिकाम्या शेडमध्ये बरीच वर्ष राहते. अंगावर कर्नाटकी पद्धतीचं जाडे भरडं मळखाऊ लुगडं, अगळपगळ ढगळ चोळी, रंग काळा, शरीर कष्टाने उन्हातानात वावरून रापलेले, पायाच्या टाचांना खोल चिरा पडलेल्या, तोंडातील दात दातवणाने काळे कुट्ट झालेले, अस्ताव्यस्त काळे पांढरे केस कसे तरी वर बांधलेले, कपाळावर आणि हनुवटी गाल असे कुठे कुठे हिरवे गोंदलेले. मराठवाड्यातील लातूर उस्मानाबादचे ऊसतोड कामगार बोलतात त्या धाटणीचे बोलणे, खडकावरून गाडा गडगडत जावा तसा रखरखीत आवाज. सवयीने आम्हाला ते आंघोळी पडलं होतं. एरवी बायजा जेव्हा बडबडत असे, बोलत असे, तेव्हा दूरच्या कोणाला तरी वाटावे की ती मोठमोठ्याने भांडते आहे. जवळीक वाढली तसं लक्षात आलं की तिच्या बोलण्याची ही पद्धतच आहे. एरवी मनाने ती खूप गरीब आहे. तारतम्याने ताडून बायकोने केळीच्या पानावर भाकरी आणि सुकी भाजी वाढवून बायजापुढे ठेवली. त्या भाकरीला बघून बायजाचे डोळे लुकलुकले, चेहऱ्यावर आनंद तळळला. पानातील भाकरी दुमडत तिने केळ्याच्या पानाची घडी केली आणि तळ हाताच्या जमिनीवर रेटा देत उठून उभी राहिली. तोंडातून अस्फुट वेदना बाहेर पडली. उठताना गुडघ्याची हाडे कडाकडा वाजली. मराठवाड्यातील लातूर उस्मानाबादकडील ऊसतोड मजदूर या भागात येतात. त्यांची पाले या परिसरात रिकाम्या शेतात पडत. 10-15 वर्षापूर्वी अशा एका ऊसतोडीच्या टोळीबरोबर बायजा इकडे आली. हंगाम संपल्यावर मजूर आपापल्या गावी परतले, पण बायजा मात्र मागेच राहिली. जवळचे कोणी नातलग नाहीत, नवरा मागेच वारलेला, पोटी मूल बाळ नाही, गावात कसलीही मालमत्ता, घर, शेत असं काहीही नाही. मग गावाकडे कशाला जायचे? मोलमजुरीसाठी अशी बाई इथे हवीच होती. त्यांनी बायजाला आश्रय दिला. दिवसभर बायजा काबाड कष्ट करी, जनावरांच्या गोठ्यातील शेण घाण पाही, काही घरात धुणी भांडी करी, त्या बदल्यात पसावर धान्य, थोडी मोलमजुरी तिला मिळत असे. रिकाम्या पोल्ट्रीमध्ये तिने आपले गाठोडी ठेवले आणि रात्री ती तिथे झोपू लागली.
मूर्तिमंत दैन्य म्हणजे बायजाचं जीवन. दिवसेंदिवस बायजा खूप खंगत चालली. आता तिला 10 पावले चालणंही कठीण झालं. झोपून झोपून शरीराला जखमा झाल्या. त्यावर माशा चिलटे घोंगावू लागली. बायजाला काहीही खाल्लेलं पचेना. काळजी तरी कोण घेणार. काही मंडळी एकत्र जमली. या बाईचे आता काही खरे नाही. ही काही दिवसांची सोबती याची जाणीव सगळ्यांनाच व्हायला लागली. पुढं काय करावं, तिच्या गावी कसंही करून पोचवावं असा निर्णय झाला. पण तिचं गाव कोणतं, जवळचे नातलग कोण, कशाचाच पत्ता नाही. अर्धवटलानीत असलेल्या बायजाच्या कानाजवळ तोंड नेऊन मोठ्या आवाजात विचारायचा प्रयत्न केला. तिला काहीच सांगता येईना. आता आली का पंचायत. आणखी एक पर्याय सुचला, बायजाला शासकीय रुग्णालयात नेऊन टाकावे. पुढे मग काय व्हायचं ते होवो. पुढची व्यवस्था सरकारी यंत्रणा बघेल. तिला न्यायचं कोणी पण. जमलेला प्रत्येक जण आपले अंग काढून घेऊ लागला. शेवटी मीच पुढाकार घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी एक भाड्याची गाडी ठरवून स्वतः जाऊन हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करावं असं मी ठरवून टाकलं. सकाळी गाडी घेऊन शेडजवळ पोहोचलो आणि आतील दृश्य बघून अंग शहारलं. रात्रीच कधीतरी बायजाचे प्राण गेले होते. अंग ताटले होते. कुत्र्यांनी शरीराचा काही भाग कुरतडला होता. मला ते दृश्य पाहावे ना. एखादा जीव केवढा दुर्दैवी असावा. ते आठवलं की अजूनही माझं मन व्याकुळ होतं आणि डोळे पाण्याने डबडबतात. धन्यवाद.